रळीतील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अखेर 60 तासांनी अटक करण्यात आली. रविवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून वरळीमध्ये नाखवा दाम्पत्याच्या बाईकला मिहीरनं धडक दिली. अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. मिहीर शाह हा शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे आणि यावरून विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी 60 तास का लागले याचं गृह विभागानं उत्तर द्यावं अशी मागणी विरोधक करत आहेत. आपण पाहूयात कोण आहे हा मिहीर शाह ज्याच्यामुळे या हिट अँड रन प्रकरणात एका मातेला एका पत्नीला कुणाच्या तरी मुलीला जीव गमवावा लागला. शिंदेच्या शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे नेते राजेश शहांचा मुलगा. अवघ्या 10वीपर्यंत शिक्षण, पित्याच्या बांधकाम व्यवसायात सहभाग. वरळी हिट अँड रन घटनेतला आरोपी आहे मिहीर शाह. अपघात घडला तेव्हा मिहीर मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचाही आरोप आहे. शिंदेच्या शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे नेते राजेश शाह यांचा मुलगा हा मिहीर शाह. यातनंच याच्यामुळे झालेल्या अपघातामुळे नाखवा यांना जीव गमवावा लागला. नुसताच जीव गमवावा लागला नाही, अतिशय निर्घृण अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. कारण त्या टायर आणि बॉनेटमध्ये अडकल्यानंतर सुद्धा मिहीरनं 2 किलोमीटर ही गाडी पळवत नेली होती. आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. निखिल, या सगळ्या केसबद्दलचे ताजे अपडेट काय? विशेष म्हणजे 60 तासानंतर याला पकडण्यात आलेलं आहे, काय अधिक माहिती? नक्कीच, पाहायचं झालं तर या संपूर्णपणे यश या ठिकाणी मिळालेलं आहे. जवळपास 2 दिवस पोलीस या संपूर्णपणे जो तपास आहे तो करत आहे. तर मिहीर शहा आहे तो या ठिकाणी त्यांनी पळ काढलेला होता आणि पळ काढल्याच्या नंतर तो सर्वप्रथम अपघात झाला. अपघाताच्या नंतर तो सर्वप्रथम जो आहे तो गोरेगाव या ठिकाणी गेलेला होता. गोरेगाववरून तो बोरिवलीला आपल्या राहत्या घरी गेला आणि राहत्या घरातून त्यांनी संपूर्णपणे कुटुंबियासोबत जो पळ काढलेला होता तो डायरेक्ट शहापूर या ठिकाणी जाऊन तो थांबलेला होता. मिहीर शहा हा आपल्या फॅमिलीसोबत म्हणजेच बहीण आणि आई यांच्यासोबत पळून गेलेला होता. त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील होते आणि या संपूर्णपणे प्रकरणात पळून शहापूरला गेल्याच्या नंतर शहापूरला त्याची आई आणि बहिणीसोबत तो थांबलेला होता. त्यानंतर तो विरार ह्या ठिकाणी आपल्या मित्रासोबत आलेला होता. मित्रा आणि विरारमध्ये असल्याचं पोलिसांना माहिती लागल्याच्या नंतर पोलिसांनी विरारमधून मिहीर शहा याला जी अटक आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यासोबत त्याच्या मित्राला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर त्याच्या कुटुंबियांना म्हणजेच बहिणीला आणि आईला शहापूरवरून जे ताब्यात आहे ते पोलिसांनी घेतलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आहे ते निखिल मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, तुम्ही आपल्यासोबत राहाच. दरम्यान यावर मृत महिलेच्या पतीने आणि मुलीनं काय प्रतिक्रिया दिली आहे मिहीर शहाच्या अटकेनंतर पाहूया. कोण आहे हमारे वाली, हमारा संभालने वाला कोण आहे? हे नेता लोक कुछ नाही, उसकाही लीडर का ये बेटा, वो क्या बडा आदमी आहे? वैसा 20 आदमी खरीद सकता है, पूरा ये खरीद सकता है वो पूरा. हम लोग के पीछे कौन है? कभी आया देवेंद्र फडणवीस बोलने के लिए आया इधर कि क्या हो गया है? कभी एकनाथ शिंदे आया घर पे कि इसका ऐसा कैसा हो गया, इसके पीछे क्या है? अजित पवार आया? तुम लोग कुर्सी के लालच में है ना, सब अंधे हो गए, अंधे कुर्सी के लालच में. तुम्हारे लिए खुर्ची सब है, पब्लिक नहीं है. पब्लिक के लिए सिर्फ तुम लोग वोट की भीख मांगने के लिए आते, बाद में पब्लिक को भूल जाते सब लोग. पब्लिक है ना, कचरा है कचरा, तुम्हारे लिए कूड़ा रहता है ना, कूड़ा है कचरा है. सिर्फ बोलते हैं हम लोग गरीबों के लिए करते, गरीबों के लिए करते. क्या किया तुम लोग गरीबों के लिए बताओ ना? आज तुमने जो योजना निकाली लाडली योजना, आपकी लाडली बहन आज मर गई है, उसको खींच के ले गए. खींच के ले गए यार, कोई उसको संभालने वाला नहीं. मैंने सांप ले खींच के लेके गया और बोलते है वो रिवर्स में डाला. अगर रिवर्स में डालता तो वो बच नहीं जाती के बताओ. शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा ऍक्सिडेंट नाही आहे, दिस इज मर्डर. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आम्हाला एवढंच पाहिजे आहे. तो सुटला नाही पाहिजे, सुकून पण नाही.
आपण पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत. निखिल, त्याला अटक झाल्यानंतर आताची काही आतापर्यंतची माहिती आलेली आहे का? याला साठ सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो विरोधक सुद्धा विचारत आहेत, जर का तो शहापूरला होता, मुंबईच्या एकदम जवळचं ठिकाण आहे, 60 तास कसे काय लागले? त्याचा फोन ट्रेस करणं सोपं आहे, त्याचा माग काढणं सोपं आहे, तरी सुद्धा 60 तास का लागले? नक्कीच बरोबर आपण प्रश्न विचारलेला त्याप्रमाणे मिहीर हा जो अपघात झाल्याच्या नंतर त्याच्या फॅमिलीसोबत शहापूरला पळून गेलेला होता. परंतु शहापूरला गेल्याच्या नंतर शहापूरला जाण्याच्या आधीच त्याने बोरिवली या ठिकाणी आहे तो त्याचा फोन आहे तो त्याने बंद केलेला होता आणि कुटुंबियांचा फोन देखील त्या ठिकाणाहून बंद करण्यात आलेला होता. त्यामुळे पोलिसांना त्याचं जे ट्रेसिंग आहे, मोबाईलचं नेटवर्क आहे, ते मिळालेलं नव्हतं. त्या अनुषंगाने पोलीस हा तपास सुरू करत असताना या संपूर्णपणे शहापूरला जाण्यासाठी जे वाहन वापरलेलं आहे ते वाहन म्हणजे त्याची स्वतःची वडिलांची गाडी, दुसरी गाडी म्हणजे मर्सिडीज गाडीने तो या ठिकाणी त्यांनी पळ काढलेला होता. याच मर्सिडीज गाडीचा मागोवा काढत पोलिसांनी शहापूरचं लोकेशन आहे ते त्यापर्यंत पोहोचलेले होते. परंतु काल सकाळीच जो काल रात्री या ठिकाणी मीर आहे तो विरारला आलेला होता आणि विरारला आल्याच्या नंतर तो त्याच्या मित्रासोबत आलेला होता. मित्रासोबत आल्याच्या नंतर आज सकाळी फक्त 15 मिनिटांसाठी मित्रांनी त्याचा मिहीर शहाचा जो मोबाईल आहे तो चालू केलेला होता आणि 15 मिनिटांमध्येच मोबाईलचं लोकेशन आहे ते पोलिसांना ट्रेस झालं आणि याच मोबाईलचं लोकेशन ट्रेस झाल्याच्या नंतर पोलिसांनी विरारचा जो पत्ता आहे तो मीर शाहचा शोधून काढला आणि त्यानंतर मीर शाहला आहे तो अटक करण्यात आली होती. 60 तास हा संपूर्णपणे पोलिसांचा तपास सुरू होता. त्यामध्ये निखिल अतिशय गंभीर गोष्ट आहे, मात्र तरी थोडासा दिलासा आहे की पोलिसांनी आता याला ताब्यात घेतलेलं आणि आशा आहे न्याय व्यवस्था याचा योग्य तो निवाडा करेल. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.